मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे राहणार निराळे वस्ती सोलापूर यांच्याविरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरवणारा ब समरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता. तो फेटाळून त्यामध्ये फौजदार चावडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचा आदेश मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर के जंगम यांना पारित केला आहे अशी माहिती ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांनी दिली. दाखल झालेल्या बलात्काराच्या खटल्यामध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केलेला होता. 10 साक्षीदारांची जबाबदारी नोंदवलेली होती व न्यायालयामध्ये ब समरी रिपोर्ट दाखल केलेला होता. त्या रिपोर्टप्रमाणे नोंदवलेल्या 10 साक्षीदारांच्या जबाबामध्ये सपाटेने कुठलाही गुन्हा केलेला दिसून येत नाही आणि फिर्यादीने दाखल केलेली फिर्याद खोटी आहे असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवलेला होता. तो रिपोर्ट न्यायालयात दाखल केल्यानंतर मूळ फिर्यादीतर्फे आम्ही त्या खटल्यामध्ये हजर झालो व आम्ही ते 10 साक्षीदार हे सपाटींच्या दबावाखाली कसे आहेत व ते त्यांच्या फायद्यामध्ये कसे बोलत आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. 10 साक्षीदारांपैकी 2 साक्षीदार हे शिवाजी प्रशालेचे शिक्षक आहेत. जी शिवाजी प्रशाला मराठा सेवा मंडळाच्या संचलित आहे, ज्या मराठा सेवा संचलनाचे मंडळाचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे 4 साक्षीदार हे संत ज्ञानेश्वर तुकाराम मंदिर समितीचे ट्रस्टी आहेत, ज्या ट्रस्टचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत. 1 साक्षीदार त्या मंदिराचा पुजारी आहे, 1 साक्षीदार तेथील साफसफाई करणार आहे, 1 साक्षीदार सपाट्यांचा ड्रायव्हर आहे. असे सर्वच्या सर्व साक्षीदार हे सपाटेंच्या हाताखाली काम करणारे व त्यांच्या दबावाखाली असणारे आहेत आणि तपास अधिकाऱ्याने एकांगीपणे आणि सपाटेंच्या सांगण्यावरून त्या साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत असं मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्याचप्रमाणे काही स्वतंत्र साक्षीदार हे फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथे त्यांनी तपास अधिकाऱ्याला आग्रह केलेला होता की आमचा जबाब नोंदवा, आम्हाला त्या घटनेच्याबद्दल काही सांगायचं आहे. परंतु पोलिसांनी शेवटपर्यंत टाळाटाळ करून त्या साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले नाहीत आणि फिर्यादीचं असं म्हणणं होतं की मनोहर सपाटे हे त्यांच्याकडचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन जातात, बसून त्यांचा जबाब त्यांच्या फेवरमध्ये नोंदवलेला होतात. त्यामुळे फिर्यादीने या संपूर्ण घटनाक्रमांच्या दरम्यानचे फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मिळावेत अशी मागणी फौजदार चौडी पोलिसांकडे केलेली होती. परंतु पोलिसांनी तपास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी ती मागणी फेटाळून लावली, CCTV फुटेज काही उपलब्ध करून दिले नाहीत असं फिर्यादीचं म्हणणं होतं. या सर्व बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या. तसेच जे स्वतंत्र साक्षीदार ज्यांची जबाब नोंदवण्याची इच्छा होती, पोलिसांनी ज्यांचे जबाब नोंदवून घेतले नाहीत, त्यांचं म्हणणं ॲफिडेविटद्वारे मेहरवान कोर्टासमोर दाखल केलं. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला ब समरी अहवाल फेटाळून लावला व पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास करावा असा आदेश पारित केलेला आहे. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहूकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट सोहेल शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे हे काम पाहत आहेत.